मित्रांनो, मी प्रथमेश माने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस। तर ज्या जल्लोषात आणि उत्साहात आपण गणरायाचं आगमन केलं तो आज नसणार आहे, कारण की मनात दुःख असणार आहे की आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे। जरी 2 दिवस झालेला आपल्या घरी असलेला पाहुणा, तो जरी गेल्यावर घर जसं रिकामरिकाम वाटतं, तर हा आता गणपती बाप्पा आहे, 10 दिवसानंतर जाणार आहे, त्यामुळं अख्ख्या घरातच पूर्ण भावूक वातावरण असणार आहे। सर्वच गणेश भक्त आज भाऊक वातावरणामध्ये असणार आहे, कारण की 10 दिवस सकाळ संध्याकाळची आरती म्हणा किंवा अथर्वशीर्ष पठण किंवा गणपती स्तोत्र किंवा गणपतीचे गीते, यामुळे घरातलं वातावरण भक्तिमय झालं होतं। आणि माझं काय म्हणणं आहे मित्रांनो, की बाहेरून प्रसाद विकत आणण्यापेक्षा घरीच केलेला कधीही चांगला, कारण की घरी आपण स्वतः करतो व गणपतीला अर्पण करतो। माझ्या आईनी व माझ्या बहिणीने पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असंच घरी बनवून प्रसाद गणपतीला वाहन केला। तर शिराच्या प्रसादापासून ते चॉकलेटच्या मुदकापर्यंत सर्वच प्रसाद गणपतीला आवडतात। आणि एक मित्रांनो, आम्ही ह्यावर्षी 3 तास तरी गणपतीची मूर्ती शोधण्यात घालवलं आहे आणि मूर्ती खूप छान भेटल्यामुळं आम्ही ह्यावर्षी विचार करत होतो की गणपती विसर्जन न करायचं, घरीच ठेवायचं, पण पप्पा मम्मी नाही ऐकले नाहीत। पण काय, त्यांचंही बरोबर आहे, निसर्गाचाच नियम आहे, ज्याच्यातून आपण तयार होतो किंवा आपली निर्मित होती तिथंच आपल्याला विलीन व्हायचं आहे, किंवा ते फळांचं, फुलांचं, झाडांचं किंवा आपल्या मनुष्याचं, ज्या मातीतून आपण निर्माण होतो त्या मातीतच आपला शेवट होतो। आणि गणेशोत्सवाचा हेतू हाच आहे की ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही होतो, कधीच कुणी आमरण असतो। तर चला गणरायाला पूर्ण श्रद्धेने निरोप देऊया, आणि पण आपल्याकडून थोड्या वेळा, कारण की आपण विसर्जन संध्याकाळी करणार आहे, त्या अगोदर आपण चला सकाळची आरती करून घेऊया आणि मग संध्याकाळी विसर्जन करू, मग ते विसर्जन करायचं की संकलन केंद्रात द्यायचं तेही ठरवूया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, सुमारे 4 वाजले आहेत आणि आपण निघालो आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी। तर बोला गणपती बाप्पा बोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, बोर्या 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 बोर्या, गणपती बाप्पा बोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, बोर्या मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, मोर्या मोर्या। गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या 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 मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, मोर्या 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 मोर्या, गणपती बाप्पा मोर्या। मुली पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर देव देव मंगल मूर्ती,
लवकर या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढे जा भैया पुढे घ्या पुढे घ्या घ्या पुढे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी मोर्या 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 अप डाऊन करा की अप डाऊन पाच वेळा करा वरी बघा वरी वरी बघा माझ्याकडं करा तुमच्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या हो का चल गोयन तिकडन गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मोर्या 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 गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मोर्या 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 गणपतीचं विसर्जन झालंय अशा प्रकारे रडायला लागली काय नाही पुढच्या वर्षी येते अशा प्रकारे गणपतीचं विसर्जन झालं आहे आणि काही नाही पुढं त्रास श्रद्धा आणि भावनाने आपण पुढच्या वर्षी पुन्हा आलो आणि लवकर गणपतीला प्रार्थना करू की लवकरच कोरोनाची महामारी संपू दे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.